वंदनीय हिंदुत्व सम्राट साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी। जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मुद्दामून देशभक्त बोललो कारण ही लढाई देशासाठी आहे। ही लढाई देशासाठी आहे आणि माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, आज अक्षय तृतीया आहे, परशुराम जयंती आहे, बसवेश्वर महाराजांची आहे, सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे। हे तिन्ही मुहूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच। आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालन्याला जाणार होतो, पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, कार्पेट वगैरे सगळं भिजलंय, तुम्ही पण बसल्या तिकडे चिखल आहे, निघणार तेवढ्यात पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टरवाला पायलट म्हणाले, साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे, अशक्य आहे। म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही। आणि आजची ही आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे, तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे। आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्यात त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय। मी जालन्यात जाऊन बोलणार होतो की 5 टर्म म्हणजे किती वर्ष झाली, 25 आयुष्यातली 25 वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात। आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालन्यामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली। मला असं वाटलं की बहुतेक मतदारांनी विचार केला असेल की मतदान करायचं कशाला, 5 टर्म आपण निवडून दिलंय, आता जालन्यामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत। सकाळी नळ उघडला काही, सकाळी 7 ते 10 दूर येत, 10 ते 12 पाणी, आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल, मग तुम्हाला दारू वाला पाहिजे की पाणी वाला पाहिजे। आणि जालना सगळं सुधारलं असणार, काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार, पण एकूण जर विचार केला तर ही 25 वर्ष गेली फुकट, मोदींची 10 वर्ष गेली फुकट, आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना झालं, खूप दिलं तुम्हाला, आता जा बाबा एकदाचे, आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचंय जालन्याच। झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच, महाराष्ट्राने झुकवलंय आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावली, एखाद्या शहनशासारखे फिरतायत। म्हणजे साधी गोष्ट आहे, मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो आणि तिथून मला परत जायचं होतं लातूर मार्गे, पण लातूरचा एअरपोर्ट बंद का बंद, नाही पंतप्रधान येत आहेत, एअरफील्ड बंद। पुण्यामध्ये सभा घेतली
पंतप्रधानांनी संपूर्ण त्या परिसराला छावणीचं स्वरूप दिलं होतं. म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर तिकडे पोलीस उभे असतात, जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्यांना विमान बंदी असते, आणि एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता, खरं हे बरोबर नाहीये. तुम्ही समान नागरी कायदा जो काय प्रकार आहे तो नंतर काय आणायचं तो बघू आपण, पण आत्ता लोकशाहीमध्ये निवडणुका आलेल्या आहेत, आणि जे आपले हिंदू हृदय सम्राट सांगायचे की निवडणुकीमध्ये कोणी पंतप्रधान असता कामा नये तो काळजीवाहू असला पाहिजे, मुख्यमंत्री असता कामा नये, आणि ज्या सोयी सुविधा या आम्हाला देतात त्याच त्यांना दिल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्यासाठी जर काही एअरफोर्सची विमान वापरणार असाल तर आमच्या सुद्धा आमदारासला दिलं पाहिजे, आमच्या सुद्धा खैरे साहेबांना दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांना देखील बंदी केली पाहिजे, तर त्यांना सुद्धा बंदी केली पाहिजे. पण या सगळ्या यंत्रणा वापरायच्या. जसं मी येतो लोकांमध्ये जातो, आज सुद्धा माझी तयारी इकडे येऊन बसायला माझी तयारी, कारण मला भीती नाही माझ्या लोकांपासून. पण मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा ना, रस्त्यावरनं चालताना सुद्धा एकटे चालतात, म्हणजे संपूर्ण कडेकोट बंदोबस्त, खासगी वेशातले पोलीस, युनिफॉर्म मधले पोलीस, गुप्तहेर फिरतायत, आणि तरी देखील ते सांगतात, आजच सकाळी कुठे बोलले ते की हे म्हणे मला संपवायला निघाले. अहो एवढे केविलवाणी तुम्ही काय झालात, एवढे केविलवाणी परिस्थिती का दिली, संपूर्ण ताकद तुमच्याकडे, तुम्ही माझा पक्ष पळवलात, तुम्ही माझं चिन्ह चोरलत, तुम्ही माझी माणसं फोडलीत, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरे पासून भीती वाटते. मग उद्धव ठाकरे बरा आहे की लोकांमधला? बर भरकटलेत असे की आज नेमका एक रिपोर्ट त्यांनी जाहीर केलाय केंद्र सरकारने की गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली. मोदीजी तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान होतात, हे तुमचं यश आहे की अपयश आहे नेमकं? मुस्लिमांची लोकसंख्या वाढली म्हणजे तुमचं कौतुक करायचं का तुमचं आम्ही विरोध करायचा काय, आम्हाला तेच कळत नाही. तुमची 10 वर्ष होती, त्याच्या आधी इकडे देवेंद्र फडणवीसांची 5 वर्ष होती, त्याच्या आधी केंद्रात अटलजींचं सरकार होतं. मग नेमकं तुम्हाला मतं पाहिजे तरी कोणाची, म्हणजे कोण तुम्हाला खुश व्हायला पाहिजे? पण मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत. माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये तर ही भाषा चालू शकत नाही, आम्ही खपूनच घेऊ शकत नाही. कडा महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधू संतांचा आहे, एकमेकाचा आदर करणार आहे. अरे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा फुगड्या वगैरे खेळल्यानंतर एकमेकाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचंय ते. आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलत, शिवसेना फोडली तोडलीत, राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत, तरी देखील कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार. अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे. एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे, एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे, आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. एवढे घाबरलेत, एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार पण नाही. तुम्ही वेडवाकडं काही बोलताय, आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खासगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो, बोलण्याची इच्छा पण नाहीये. पण मोदीजी तुम्ही 2014 साली तुम्ही पंतप्रधान व्हावत ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती, 19 साली घेतली, आणि काल तुम्ही जे बोलला ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही, माझा महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करू शकणार नाही, अजिबात नाही. तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात, एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. नकली संतान, नकली संतान बोलताय? अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय?
मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला, जसं सगळं आदरणीय विकलात तस, मग कशाला इथे करताय? बाळासाहेबांचा आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा. 2014 साली होय माझ्या शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या बुडाला पंतप्रधान पदाची खुर्ची चिकटवण्यासाठी म्हणून घेतला होतात ना. मग 2014 साली ज्या दिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईला गेलो, नेमका त्याच दिवशी तुम्ही एकनाथ खडसेंकडनं फोन मला का करवलात की आपली युती तुटली, तोडली म्हणून. तेव्हा तर मी युती तोडली नव्हती ना, 14 साली तुम्ही युती तोडलीत. काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला तो विचार नाही केलात? 19 साली तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखच्या खोलीमध्ये तुमचे ते दुसरे अमित शहा, बाळासाहेबांची खोली म्हणजे त्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये त्यांनी ठरवलं होतं. कारण मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय, माझी आई वडिलांची शपथ घेऊन मी बोललोय, आई तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांना शब्द दिला त्यांच्या अखेरच्या काळात की मी आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि मी तो पुन्हा करून दाखवेन. मग तो शब्द तुम्ही तोडलात, काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला? बरं परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम उतू जात होत की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात, हे तर झूटच आहे म्हणा, ते सोडून द्या. आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात, पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो, आज तुमच्या समोर उभा आहे, ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आई वडिलांचे आशीर्वाद, आई तुळजाभवानीची कृपा म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. नाहीतर मी हलू शकत नव्हतो, खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती. मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत, जे आज पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलीत. माझा जाहीर आरोप नाही, ही माझी माहिती आहे. मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केलात? गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका, त्यांचे आशीर्वाद जर नसते ना तर आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय, गुडघे टेकायला लावलेत, ते तुम्हाला टेकायला लागले नसते. आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत, आले ना रस्त्यावर? 4 नंतर तर पूर्णच येणार आहेत. हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय, बरं काय वाटतं ते बोलतायत? राहुल गांधींनी म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं? आणि राहुल गांधींनी सांगायचं की अदानी आणि अंबानींकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया, कितना माल उठाया. मोदीजी आप तो प्रधानमंत्री है, जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे, काला धन जा रहा था, तो आपकी जो ईडी इन्कम टॅक्स CBI वो क्या कर रही थी? का आमच्या गद्दाराच्या ठेल्यावरती गेले होते? जो गद्दार उभा राहिला आहे त्याच्यासमोर गेले होते का? त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला? जर तुमच्याकडे माहिती होती तर धाडी काने टाकल्या. आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधींना गेला असेल तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती, त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात. तुमचं सगळंच फसलेलं आहे, सगळंच फसले. देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, अहो विकासाचं इंजिन डबे सोडून द्या. गेले 10 वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागतायत, पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचारांची चाल, त्याचं काय करताय तुम्ही? आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की हे आता इंजिनच बदलायचे, गुजरातला पाठवून. ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत त्याच वाटेने हे मोदीजींचं इंजिन सुद्धा गुजरातला पाठवून द्या. कारण 10 वर्ष नुसत्या वाफा नाही, नुसत्या थापा मारते थापा. आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगर साठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं. आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे
की शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे वचन दिलं होतं, छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नवे जिल्ह्याचं नामकरण मी करेन, मला अभिमान आहे की त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री असताना ते करण्याचं भाग्य मला लाभलं। आणि काल परवाकडे कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं, याचा मला अभिमान आहे। पण अजूनही विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करू शकलेलं नाहीये। गुंठेवारीचा प्रश्न सोडवला, कचऱ्याचा सोडवला, रस्त्याचा सोडवला, पाण्याचा सोडवतोय, समांतर जलवाहिनी ती सरकारकडनं मी पाणी पाण्यासाठी मी पैसे देत होतो, आता काय झालं माहिती नाही, कारण मी मुख्यमंत्री असताना एक दोनदा येऊन स्वतः त्याची पाहणी करून गेलो होतो, आता सरकार पाडलं। आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये पाणी येते? संपूर्ण मराठवाडा आज आक्रोश करतोय पाण्याच्या नावाने, दुष्काळ, जवळपास दुष्काळच पडलेला आहे। पण तिकडे मोदींना लक्ष द्यायला वेळ नाही, अमित शाह तिकडे नाही जाऊ शकत। तुम्ही मला डुप्लिकेट म्हणता, नकली म्हणता, पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणता, पण इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या आत्मे जे तळमळत आहेत, जनतेच्या आत्मे तळमळत आहेत, पाण्यासाठी काहूर उठलंय, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। बरं, मला सांगा तुम्ही इतक्या वेळा किती वेळा मोदींच्या सभा पाहिल्या या काळामध्ये? भाषण ऐकलेत? ऐकलेत की नाही ऐकलेत? नाही, मी तर ऐकलंच नाही, मी कधीच ऐकत नाही, मी कधीच ऐकत नाही। पण मोदी ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाच एक ती क्लिप माझ्याकडे आहे, आणि मोठ्या तावातावाने सांगत होते, प्रधानमंत्री महंगाई का म बोलने के लिए तयार नाही। मग आता तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही गाईवरती बोलता, महागाईवरती का नाही बोलत? आणि काय सांगितलं होतं तुम्ही भाईयोर बहिणो, मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा, सांगितलं होतं ना? मग त्यांचं भाषण काढा, पेट्रोल के दाम नीचे गए की ऊपर गए, डिझेल के दाम नीचे गए की ऊपर गए, पेट्रोल के दाम, गॅस, डिझेल, पेट्रोल, गद्दार के दाम किती खोके? ते 50 खोके आता उघडलेत, आणि नुसत्या खोके ना उघडलेत, बाटल्या सुद्धा फुटल्या असतील, आता बाटल्या सुद्धा फुटल्या असतील। पण 10 वर्ष जर का तुम्ही या माझ्या महाराष्ट्रावरती जो आघात केला, अरे आमचंच चुकलं खरे, 19 साली युती तोडणार होतो आम्ही, 14 साली तुम्ही तोडली होती, पण आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून परत तुमच्या बरोबर युती केली, आणि आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। मी मागे सुद्धा बोललो, आज सुद्धा सांगतो, आमचं हिंदुत्व, आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व आहे, आणि भाजपचं हिंदुत्व पेटवणार हिंदुत्व आहे। मग एवढी नतद्रष्ट ही माणसं आहेत, दंगली घडवतात, आगी लावतात, घरं पेटवतात, घरातली चूल नाही पेटवत, घरं पेटवून त्यांचे भाजपवाले भाजपवाल्यांच्या पोळ्या त्याच्या ती शेकतात, आणि मरतात ती सामान्य माणसं मरतात, होरपलटात ती सामान्य माणसं होरपलटात, पोलिसांचे फटके सामान्य माणसे खातात, पोलिसांच्या केसेस, तुरुंगवास सामान्य माणूस भोगतो, आणि हे टगेगिरी करत एक अकेला सप्पे भारी, अरे पण मेला माणूस तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, हे असे पंतप्रधान तुम्हाला पाहिजे? आज कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे, मी काल परवाकडे जळगावला होतो, मावळला होतो, सगळीकडे शेतकरी पिसाळलेले आहेत, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याची निर्यात बंदी अजून उठवत नाही, काय म्हणून आम्ही तुम्हाला मतं द्यायची आम्हाला सांगा ना? गुजरातची कांदा बंदी तुम्ही उठवता, पण माझ्या महाराष्ट्राची कांदा बंदी उठवत नाही, जवळपास 1100 कोटी रुपये कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे, 400 वरती कंटेनर तिकडे लोड होण्यासाठी त्या डॉक मध्ये पडलेले आहेत असेच, कारण अजून ऑर्डर्स आलेले नाहीत निर्यातीच्या। मी कांदा सोडतोय, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही,
आणि जाहिराती चालल्यात. आजच पेपरमध्ये भाव जाहिरात आले की आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ. मग 10 वर्ष काय केलं? गवत उपटलं. 10 वर्ष आम्ही तुमच्याकडे हमीभाव मागतोय, तुम्ही हमीभाव द्यायला तयार नाही. संभाजीनगरमध्ये किती उद्योग आणले? आपण जे काही उद्योग आणत होतो, करोनाचा काळ होता, तरी सुद्धा कित्येक कोटींचे नुसते सामंजस्य करार नव्हते केले, प्रत्यक्षात करार करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उद्योगधंदे आणत होतो. आणि आणि या उद्योगधंदे पळून नेले, गुजरातला नेले, सगळं गुजरात गुजरात गुजरात. माझं गुजरात बद्दल काही द्वेष आकस असा आहे अशातला भाग नाही, पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं ओरबाडून गुजरातला नेत आहात. अरे काहीतरी या गद्दारांना लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार काय? तुमच्यामध्ये हिंमत कशाला आहे? धनुष्यबाण पेलण्याची हिंमत आहे तुमच्यामध्ये? माझा धनुष्यबाण तुम्ही कलंकित करून टाकलात. मोदीजी तुम्ही या कटाचे सूत्रधार आहात, कारण 2 दिवसापूर्वी हे जे मिंदे आहेत त्यांनी ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं आणि काय सांगितलं, आणि म्हणून असं कणून बोलत असतात ते. अरे काहीतरी पोट साफ करण्याचं औषध घे, कणतोस कशाला? आणि कणून त्यांनी सांगितलं की मी मोदीजी आणि शहाजींना सांगितलं मी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, आता पुढचं काम तुम्ही करा. आणि त्यांनी असली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला दिलं म्हणून मी मोदीजी आणि शहाजी तुमचे आभार मानतो. अरे नेभडटा, वडिलांचं नाव माझ्या लावावं लागतं तुला, तुझ्या वडिलांचं नाव तू लावू शकत नाहीस. नेभडट माणूस कुठला? आणि हा कट कसा शिजला बघा. मोदी शाह म्हणाले होते की तुझं काम तू कर, आमचं काम आम्ही करतो, आणि ते पाठी उभे राहिले. आणि खरी शिवसेना म्हणजे नाव आणि चिन्ह यांचं आधी ठरलं होतं की तू सुरतेला ये. अरे छत्रपतींनी, शिवछत्रपतींनी सुरत लुटली असेल, तुझ्याकडनं आम्ही महाराष्ट्र लुटतो, शिवसेना तुला देतो. ही असली नतद्रष्टा अवलाद. गेले 2-2.5 वर्ष महाराष्ट्र ती राज्य करते, आम्हाला कोणाला काहीच वाटत नाही. आणि मोदीजी जे सतत सांगतायत नकली सेना नकली सेना, हे नुसतं अनावधानाने आलेलं नाहीये. ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोग याचा वापर केला, म्हणजे धुणीपुष्णा करणारा हा माणूस निवडणूक आयुक्त, त्याचा वापर करून आपलं नाव आणि चिन्ह त्याला दिलं. मग मध्ये ते लवादाचं नाटक केलं. तो नार्वेकर नावाचा एक आहे, तो पण असाच आहे हुजऱ्या, त्याचा वापर केला. आणि कोर्टाने चपराक मारले की ते कोश्यारी नावाची एक जे काळी टोपी होती आपल्याकडे, त्यांनी कसं चूक केलं हे कोर्टाने सांगितले. आणि आता कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींच्या आधारावरती पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही. हा माझा पक्ष माझ्या सोबत आहे, माझा पक्ष इकडे बसलेला आहे. निवडणूक आयुक्ताचे डोळे जर फुटले नसतील तर येऊन बघ. आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध, लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. आणि मोदीजी तुम्ही जी काही टिप्पणी करताय, मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात, आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यायला पाहिजे. कायद्यासमोर सगळे सारखे असतात, कोणी पंतप्रधान नसतो, कोणी साधा माणूस नाही. म्हणून तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, कारण तिला आक्रोश ऐकू येतो, पण कोण छोटा कोण मोठा ती बघत नाही. मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय जो चुकीचा आहे, लवादाने दिलाय तो चुकीचा आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय द्यायला पाहिजे, मोदींची इच्छा काय आहे, हे मोदी सांगतायत नकली सेना म्हणून. हे 4 जूनपर्यंत मोदीजी तुमचं नाटक चालेल, पण नोटबंदी जशी तुम्ही केली होती, अचानक 8 वाजता आलात आणि सांगितलं की भाई और बहनो, तुमच्याकडे जे काही नोटा आहेत ना नोटा, त्या आज रात्री 12 वाजल्यापासून त्याचे फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेले, नोटबंदी जाहीर झालेलं आहे. तसंच मी आज सांगतोय, हा महाराष्ट्र आता नाणेबंदी करतोय, महाराष्ट्रातली जनता नाणेबंदी करते. कोणतं नाणं? मोदींचं नाणं. मोदीजी 4 जून नंतर
तुम्ही पंतप्रधान नसाल, तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, 4 जून नंतर महाराष्ट्राची नाणेबंदी सुरू होईल. काय म्हणून महाराष्ट्राने तुम्हाला द्यायची मत? गेले 10 वर्ष सातत्याने 40 पेक्षा अधिक जागा आम्ही तुम्हाला देतो आहोत, आणि त्याचे पान तुम्ही असे फेडता. शेतकरी आत्महत्या करतोय बघायला वेळ नाही. उद्योगधंदे तुम्ही सरळ उचलून माझ्या महाराष्ट्रात बेकारी वाढते, महाराष्ट्र मेला तरी चालेल पण गुजरात जगला पाहिजे, ही तुमची वृत्ती. आम्ही आरक्षण देऊ, मग आजपर्यंत का नाही दिलं? आरक्षण हटवणार नाही, आजपर्यंत का नाही केलं? जालनाचाच जर का विषय काढला तर ते जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, काय गुन्हा केला होता त्यांनी? का दरोडा टाकून बसला होता माणूस? तिकडे तुम्ही म्हणजे त्यांनी गोळीबार केला, ते जरांगे पाटलांनी ती गोळी काढतूस पण दाखवलं ती टर्फल त्याच. अशा महिला बघितल्या नाही तुम्ही? वयस्कर माणसं नाही पाहिली? टाळकी फोडून काढलीत. मी स्वतः गेलो होतो संध्याकाळी, पोलीस भयभीत झालेले. पोलीस म्हणाले म्हणजे मी इथून निघालो, सुसाट आमचा ताफा निघाला. आधी मुंबईमध्ये मला निरोप येत होते, बघा बरं काळोख होतोय, सुनसान रस्ता आहे, वातावरण तंग आहे. म्हटलं बघू ना काय तंग आहे, मी जातो ना माझ्या लोकांमध्ये, काय करायचं ते करतील माझं. आणि मी गेलो. मग निघाल्यानंतर एका पॉइंटला सगळे पोलिसांची वाहनं एका बाजूला थांबली, मी गाडी थांबवली. म्हटलं काय झालं? ते इन्चार्ज होते धावत आले, साहेब ह्याच्या पुढे ना पोलिसांच्या बंदी आहे. म्हटलं थांबा इकडे मी जातो. मी गेलो तिकडे, आणि तिकडे गेल्यानंतर खरंच सांगतो मी अजूनही तो क्षण विसरू. एक तर गेल्याबरोबर लाट्या काट्या खाल्लेले सगळे माझे बांधव होते, त्यांनी मी गेल्यावरती जो जयघोष केला की त्यांना वाटलं की कोणतरी आधार देणारा आला. त्याच्यानंतर मी एका घरी गेलो आणि त्या माऊलीने माझी ओवाळणी केली. मला वाटतं रक्षाबंधन असेल का काय, तोच सुमार असेल. आणि मला सांगितलं, डोळ्यात पाणी होतं, की दादा मी सुद्धा वाचले, माझ्या सुद्धा हाताला मार लागलाय. म्हटलं मग ताई काय औषध उपचार ठेवले, माझं जाऊ द्या, पण माझ्या सुनेला आणि मुलाला एवढं मारलं आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत. मग अंबरास पण सोबत होते. आम्ही निघाल्यानंतर त्या ताईला भेटायला गेलो, तिच्या सुनेला. तिथं समोर तिचं डोकं फुटलेलं, कोणाच्या इकडे छरे घुसलेत, कोणाला लाठ्या मारल्यात. का हा तुम्ही अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केलं, त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही. कोणाच्या ऑर्डरनी केला? कोणाच्या ऑर्डरनी दिला? कारण मी मुख्यमंत्री होतो, मला चांगलं माहिती आहे प्रशासन कसं चालतं. एखादा एवढा लाठीमार किंवा हवेत गोळीबार करायचा असेल तरी त्याला वरिष्ठांची परवानगी लागते. आणि तिथल्या लोकांनी मला जे सांगितलं की एक वर्ण कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर अचानक जणू काही सैतान अंगात यावा तसा पोलिसांनी लाठीमार सुरू केला. या जखमा अजूनही कोणी विसरलेलं नाही, ह्या वेदना अजूनही कोणी विसरलेल्या नाही आहेत. तुम्ही एकतर फसवणूक करतात आणि मग आरक्षणाच्या गोष्टी करता. आज केजरीवालना जामीन झालेला आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केजरीवाल जे आहेत त्यांच्या सरकारचे अधिकार हे मोदी सरकारने काढून घेतले, ही हुकुमशाही नाही. बरं सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालचे अधिकार त्यांच्या सरकारचे परत दिले. मोदी सरकारने काय केलं? ताबडतोबीने, वेळ घालवला नाही, ताबडतोबीने तो मुद्दा लोकसभेत आणला आणि 5वी बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परतवून लावून तो बदलला आणि सगळे अधिकार मोदी सरकारच्या ताब्यात घेतले. मग हा निर्णय तुम्ही जसा बदललात तसा आरक्षणाचा का नाही बदलत तुम्ही? मग वाढवा ना, टक्केवारी वाढवा. पण तुमच्या सोयीचं तेवढं निवडायचं आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचा. आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव देतो. आहेत इथे शेतकरी आहेत? आलेत का? हे पट्टे का रे तुम्हाला? कामगार आले तिकडे? किती लोकांना काम मिळाले? किती लोक बेकार आहेत? आता हे जे काय कायदे करतायत शेतकऱ्यांना हमी भाव देऊ. मग गेल्या 1-2 वर्षापूर्वी जे 3 काळे कायदे आणले होते, का आणले होते, कोणासाठी आणले होते?
शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 6-7 महिने त्याच्यामध्ये 700-800 शेतकरी मेले, ऊन वारा पाऊस थंडीमध्ये काकडून मेले, भिजून मेले, भाजून मेले, भाजून म्हणजे उन्हानी. मोदी सरकार ढिम्म हलत नव्हतं आणि जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा सगळं मागे घेतलं. मात्र निवडणुका झाल्यानंतर हे पुन्हा आणतील किंवा न आणतील ह्याची खात्री कशी बाळगायची? आणि एक साधा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर करून आपल्या शिवसेनेच्या सातबारावरती या दाढीवाल्याचं नाव लिहिलं, नेभलटाचं नाव लिहिलं, मग उद्या तुमच्या सातबारावरती त्यांच्या मित्राचं नाव लिहिलं तर तुम्ही कोणाकडे जाल? शेती राहील तुमच्या जागेवर आणि काही करू शकतील? आज भले अडाणी अंबानीवरती बोलू देत, पण 2-3 दिवसापूर्वी माझ्या जळगावच्या सभेत आपले असीम सरोदे वकील, ज्यांनी उत्तम प्रकाराने ही केस जनता न्यायालयात म्हणजे तुमच्या समोर मांडली, काय एक त्यातले पैलू आहेत ते सोडून तुम्हाला सगळे सांगितले, त्या असीम सरोदेने एक माहिती दिली की हे जे सांगतायत अमित शहा, आम्ही 370 कलम रद्द केलं, 370 कलम रद्द केलं, उद्धव ठाकरे सांगा 370 बद्दल तुमचं काय मत आहे? अहो 370 रद्द करायला आमचा पाठिंबा तेव्हाही होता आणि आज सुद्धा आहे. पण मुळात असीम सरोदेने सांगितलेली ती माहिती ही धक्कादायक आहे. असीम सरोदेने सांगितलं की 370 कलम काढलेलंच नाहीये. त्या 370 कलम मध्ये सुद्धा अशी खेळी केले की 370 ब म्हणून त्याच्यात जो एक कलम आहे ते त्यांनी स्थगित केले. आता स्थगित केले म्हणजे काय केले की साधी गोष्ट आहे, दिवा लावलेला आहे, बटन आहे, बटन बंद केलं तर दिवा बंद होतो, बटन पुन्हा दाबलं तर दिवा चालू होतो, म्हणजे दिवा जागेवर आहे, फक्त बटन बंद केलेलं आहे. आणि 370 ब त्यांनी स्थगित केल्यामुळे काय झालं की काश्मीरच्या बाहेरची लोक हे काश्मीरमध्ये आता जागा घेऊ शकतात. चांगली गोष्ट आहे. काश्मीरी पंडितांचं रक्षण त्यावेळेला एकट्या शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात केलं होतं, तेव्हा मोदी शहा तुमचं नाव पण नव्हतं, ते तर घरी परत जाऊ शकत नाहीये. पण निदान काश्मीरमधले बाहेरची लोक जाऊन जमीन घेऊ शकतात आणि त्याचा परिणाम असा झाला की काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त जमीन कोणी घेतले तुम्हाला माहितीये? कोणी? अडाणी. आणि कशासाठी घेतले माहितीये? काश्मीरमध्ये जिथे त्यांनी जागा घेतले तिकडे लिथियमचा साठा मोठ्या प्रमाणावरती. किती हलकटपणाने चालले, किती आपल्याला भोळे समजतायत, भोंदू समजतायत आणि देशभक्तीचा आव आणतायत. अडाणींसाठी तुम्ही ते कलम बाजूला केलं, अडाणीं तिकडे मोठी जागा घेतली आणि तो लिथियमचा साठा, त्या लिथियमचा वापर आपल्या मोबाईलच्या बॅटरीज, आता इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आल्यात त्याच्या बॅटरींसाठी, इतर अनेक ठिकाणी लिथियमचा वापर होतो, ते बरोबर त्यांनी उचलून त्या अडाणीच्या घशात टाकलं. आता अडाणींकडे गेलं म्हणजे पैसा कुठे गेला? मोदी म्हणजे कुठे? गुजरात. काय महाराष्ट्राला काय मिळालं? 2-3 सेमीकंडक्टर चिपचे जे कारखाने उद्योग येत आहेत त्यातले 2 नेले गुजरातला. टाटा एअरबस गुजरात, हिरे व्यापार गुजरात, वित्तीय केंद्र गुजरात, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरात, बल ड्रग पार्क गुजरात, सगळं गुजरात गुजरात गुजरात. मग महाराष्ट्राने काय नुसतं या गद्दाराच्या गुत्त्यावरती जाऊन दारू प्यायची? गुजरातमध्ये गुजरातच्या बंदरावरती हे बंदर सुद्धा अडाणीच. मध्ये मध्ये बातम्या येतात करोडो रुपयांचा ड्रग्सचा साठा सापडला, नशिले पदार्थ. हे कुठे जातात ड्रग? कुठे कोणाच्या अंमलाखाली तुम्ही जात आहात? एका बाजूला ड्रग्ज येत आहेत, एका बाजूला सरळ गुत्तेदार निवडणूक लढतायत आणि आपलं मोदी बाबा म्हणून शिक्के मारत बसायचं. ही लढाई ही उद्धव ठाकरेची नाही, ही उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय. माझं काय जात आहे? मला तर परवा मोदींनी डोळा मारलेलाच आहे. मला तर मारलाय डोळा, पण मी नाही जाणार. माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्या देखत लुटला जात असेल तर मोदीजी तुम्हाला नकली संतान म्हणताय तुम्ही, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचा इंगा तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्हाला माझ्या भवानी मातेचं तेज काय असतं ते सुद्धा दाखवतो. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही जय श्रीराम म्हणतो. याच सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये
त्यावेळेला मला वाटतं राम मंदिरासाठी विटा जमण्यासाठी इकडे प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुखांची सभा झाली होती ना. मग तुम्ही काय शिकवताय आम्हाला राम मंदिरामध्ये शिवसेनेचे योगदान काय? अरे प्रमोद महाजन जरी आज असते ना तर मोदीजी तुम्ही दिसला नसतात. आमचा एक अस्सल मराठी माणूस तिकडे पंतप्रधान पदी बसला असता. पण राम मंदिर म्हणून तुम्ही जे काय आज मिरवताय राम मंदिर तुम्ही केलं नाहीत. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या वेळेला आले नाहीत म्हणे राम मंदिर रामाचा अपमान केला. तुम्ही काय मुहूर्त काढत बसता? तुम्ही द्याल तो मुहूर्त नाही मानत मी. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा राम मंदिरात गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो. पण मला नाही आठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कधी गेले होते. नाही एवढी माहिती माझ्याकडे नाहीये. पण राम मंदिराचा तुम्ही घेताय. पण ज्या दिवशी राम मंदिराचा मुहूर्त झाला त्या दिवशी आपण कुठे होतो? नाशिकच्या काळाराम मंदिरात. आणि या काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे. या काळाराम मंदिरात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार माझा देखील आहे म्हणून तिकडे जाऊन आंदोलन केलं होतं. याचं कारण आज जे हे बुरसटलेले गोमूत्रधारी आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी हिंदू समजत आहेत हे बुरसटलेले गोमूत्रधारी हे हिंदुत्व आमचं नाहीये. त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश रोखला होता. आणि ज्या बुरसटलेल्या गोमूत्रधारेनी तुकारामांच्या संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या तेच बुरसटलेले गोमूत्रधारी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सुद्धा बदलायला मागतायत. 400 पार म्हटल्यानंतर तुम्ही जो जल्लोष केला की तडी पार. कारण 400 पार का व्हायचं यांना? समोर विरोधक नकोय. जे हिटलरनी केलं होतं जे पुतीननी केलं. आता पुतीनच्या इकडे निवडणूक झाली 98% मतदान पुतीनला झालं. 98% काय बोंबडला तुम्ही? सगळे विरोधक तुरुंगात टाकून दिले. काही जण तुरुंगात मेले काही जण रहस्यमयरित्या मृत्यू झाला. पण आम्ही निवडणूक घेतली की नाही? 98% लोकांनी मतं दिलेत आम्हाला. ही अशी निवडणूक तुम्हाला उद्या पाहिजे? आज जे काय आम्ही बोलतोय पोट तिडकीने मी बोलतोय. का मी आलो? कारण खैरेंसारखा एक निष्ठावान माणूस आज पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिलेला आहे. जाऊ शकत होते ना खैरे? जाऊ शकत होते. अंबादास जाऊ शकत होते. घोडीले जाऊ शकत होते. कितीतरी लोक इकडे बसले ते जाऊ शकत होते. काय त्यांना खोके मिळाले नसते? बरोबर आहे. गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा विकत घेता येत नाही. ती रक्तात असावी लागते. आमच्या रक्तात निष्ठा आहे. आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस गरीब माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं? हे यांच्या बुरसटलेल्या मेंदूला झिंझिणे आणणार आहे. हे म्हणून यांच्या झिंझिणे आणल्यात. महाराष्ट्राचं आकाश आहे. हे संविधान बदलायचं आहे. आणि ही चाल ह्या काही मला स्वप्न पडलं म्हणून नाही मी बोलत. त्यांच्याच काही खासदारांनी आमदारांनी माजी काही लोकांनी हे सगळं बिंग फोडलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण लढतोय. म्हणून तर योग्य वेळेला मशाल आपल्या हातामध्ये आलेली आहे. योग्य वेळेला आलेली आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय आणि तुमच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल ही आई जगदंबेची आहे. ते सगळे नाचतात ना गोंधळ घालताना सुद्धा तसा हा गोंधळ मांडायचा. आता हा गोंधळ मांडायचा आहे. सगळ्या देवदेवतांना सांगायचं या गोंधळाला या. आणि देशाने खरं ठरवायला पाहिजे. मोदीजी तुम्ही जे मला परत परत तुम्हाला का सांगतोय? कारण काँग्रेसचे कोणतरी एक जे पितृदा त्यांनी का सगळ्यांची पित्र खाली आणली मला माहिती नाही. हा याच्यासारखा दिसतो. अरे दिसत असेल तुझं काय जाते? पण ते बोलल्यानंतर काँग्रेसने त्यांना काढून टाकला. मग आता मला भाजपला विचारायचंय. मोदी शिवसेना प्रमुख आणि माझ्या माचा अपमान करतायत. मी पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव मानणारा संस्कार झालेला माणूस आहे. माझ्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत. मोदीजी कदाचित तुम्ही जन्म झाल्यापासून एवढे देशसेवेत मग्न झाला असाल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती संस्कार करायला वेळच मिळाला नसेल. पण तुमची जी भाषा आहे ती पंतप्रधान पदाला शोभेशी नाही. ती
तुम्ही माझ्या देशाची आबरू घालवताय संपूर्ण जगामध्ये. ही भाषा शोभत नाही तुम्हाला, जरा शिकवणी लावा, पुढे जरा आता आराम घ्या, कारण हे झोपत नाही असं म्हणतात. आणि जो झोपत नाही त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम होतो, हे वैद्यकीय सत्य आहे. म्हणून भाजपला जो सुद्धा सांगतोय की तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीकडे किती चेहरे आहेत, 5 वर्षाला 1 वर्षानी पंतप्रधान बदलणार, अहो आमचं आम्ही बघू, पण तुमच्याकडे आता एक चेहरा आहे तोच तुमच्या डोईजड झालाय. आता तुमच्याकडे दुसरा चेहरा कोण? कारण हा चेहरा तुम्हाला विजय नाही मिळून देऊ शकत. 10 वर्ष झाली, हा चेहरा आता घासून पुसून सगळा झाला, याच्या थापा ऐकून आम्ही आता कंटाळलो. आता भाजप समोर प्रश्न आहे की उद्या काय करायचं, कारण 2009 सुद्धा मोदीजींनी 200 सभा घेतल्या होत्या देशात, पण जिथे जिथे सभा घेतल्या तिकडे भुईसपाट झाला होता भाजपा, सगळीकडे भुईसपाट. म्हणून मोदीजी तुम्ही कधी काळी आमचे स्नेही होतात, मध्ये मध्ये तुम्हाला सोयीप्रमाणे आमचं प्रेम येतं, म्हणून तुम्हाला मी खरंच हात जोडून विनंती करतोय की जरा थोडं शांत राहा, डोक्याला पातंजलीचं तेल रामदेव बाबांकडनं घ्या, कपालभाती करा, थोडा विलंब झाला तरी चालेल पण आता अनुलोम विलोम करा, आणि आता जरा घ्या वानप्रस्थाश्रमाकडे तुमची आता पावलं पडत आहेत, हळूवार तिकडे मार्गस्थ व्हा, पण माझ्या देशाची वाट लावू नका आता, कृपा करून अजिबात देशाची वाट लावू नका. आणि म्हणून अशा माणसाच्या हातात जे वाटेल ते बोलतायत, कधी हिंदू मुसलमान, कधी कोण काय खातंय, कोणी काय करायचं, अशा माणसाच्या हातात परत आपलं भविष्य तुम्हाला देणं मंजूर आहे काय? मग यावेळेला तुम्ही काय करणार एकदा जरा ओरडून सांगा. आणि जरा आपल्याला आपल्या गाण्यातला तो एक शब्द ज्याच्यावरती आक्षेप घेतलाय तो जरा एकदा जोरात घोषणा द्या. अरे पूर्ण करा ना, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, आणि आपकी बार भाजपा तडी पार, जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे चंद्रकांतजी खैरे साहेब आणि जालना. एक मिनिट, वेळेवर आले दोघही, म्हणजे खैरे साहेब तर होते, या पुढे. जालना मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार कल्याणजी काळे साहेब हे आपले आशीर्वाद घेत आहेत, आदरणीय साहेब त्यांना शुभेच्छा देत आहेत.